सर्व योगबंधू भगिनींचं आजच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. आता आपला आजचा विषय आहे अतिशय महत्वाचा, ज्या तीन दोषावर आपलं संपूर्ण आरोग्य अवलंबून आहे, वात पित्त आणि कफ. हे तीन दोष शरीराला किती उपयोगी आहेत, त्याचे फायदे तोटे काय, ते सर्व आपण आज विवेचन करणार आहोत. तर आपण प्रथम बोलूया योग साधनेला सुरुवात करूयात. ध्यान मुद्रेमध्ये बसा, पद्मासनामध्ये. आपलं शरीर आणि मन योग साधनेच्या तयारीत, शरीराबरोबर मनात सहभाग अत्यंत आवश्यक. मंद श्वास घेत थोडी शरीर मन अनुकूल करा. आता करूयात प्रणव उच्चार, ओंकार, प्रणव साधना. दीर्घ श्वास घ्या. ओ स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. दिनस्य घर्षण निर्माण उष्णते डोळे क्लिक क्लिक करत जोडायचे. हरिओम. आजचा आपला विषय योगशास्त्रातील आरोग्य उत्तम राहण्यासाठी त्रिदोष वात पित्त आणि कफ. ही तीन दोष प्रत्येका शरीरामध्ये असतातच, पण प्रत्येक दोषाला काहीतरी वयाची मर्यादा असते. हे तीन दोष जर संतुलित नसतील तर मनुष्याला वेगवेगळ्या प्रकारचे विविध त्यांच्या त्यांच्या प्रकृतीप्रमाणे व्याधी होत असतात. आता व्याधीमुळं मनुष्य आजारी पडतो तेव्हा खर तर शरीरात तीन दोष संतुलित बिघडले असतात. हे तीन दोष म्हणजे वात पित्त आणि कफ. वातामुळं मनुष्याला जवळजवळ 80 प्रकारचे विकार होतात. पित्तामुळं जवळजवळ 40 प्रकारचे विकार होतात आणि वातामुळं 28 प्रकारचे रोग होतात. जवळजवळ 148 विकार केवळ ह्या तीन दोषाच्या बिघाडामुळे निर्माण होतात. वास्तविक वयाच्या 1200 पर्यंत कपरवृत्ती असते, 13 ते 7 पित्त प्रकृती असते आणि 7 पुढे वात प्रकृती. हा निसर्गाचा नियम आहे. पण काय झाले, कफ आणि वात आणि पित्त हे जे तीन दोष असतात ह्याचं असंतुलन बिघडण्याचं कारण म्हणजे आपण ती आपली बदलती दिनचर्या, बदलती जीवनशैली. आता आपण सुरुवात करूयात वय 12 वर्षापर्यंतची प्रकृती कफ प्रवृत्ती असते म्हणून सांगितलं. मग आम्ही हे शास्त्रानं सांगितलं, मी सांगितलं नाहीये, आपल्या शरीरशास्त्रानं आयुर्वेदात सांगितलं की 12 वर्षात मुलांची कफ प्रवृत्ती असते आणि कफ प्रवृत्तीच्या कोणत्याही मनुष्याला आसनांपेक्षा, व्यायामपेक्षा, फिरण्यापेक्षा, खेळण्यापेक्षा झोप भरपूर लागते. म्हणून मुलांना कमीत कमी 8 तास 10 तास 12 तास झोपलं तरी चालतं.
समजा सहा जी मुलं असतील तर त्यांनी 10-10 तास सुलभ झोप पाहिजे, 10-12 तास झोपलंच पाहिजे. आणि जर झोप कमी झाली तर मुलांचा कफ वाढतो आणि कफ वाढला की मुलं रागीट आणि चिडचिडी बनतात. आता तुम्ही म्हणतात मुलांची शाळा पहाटे लवकर असते, 6:30-7 स्कूल बस दारामध्ये येते आणि मुलांना 7 बसमध्ये सोडावं लागतं. ह्याचं काय होतंय, ही मुलं वयाने 12 जातील असतात, मॉन्टेसरी KG, ज्युनियर KG, फर्स्ट KG काय असेल ते. ह्या मुलांना झोप भरपूर पाहिजे. झोप नसेल तर ही मुलं तुम्ही त्याला पहाटे बनवून उठवताय, बाथरूममध्ये जाय, आंघोळ घालताय, स्नान करून बसमध्ये पाठवताय, तो शाळेत पेंगत जातो, घरी पेंगत येतो. असे मुलांचे कप प्रवृत्ती वाढून इतर आधी होतात. म्हणून कप प्रवृत्तीच्या लोकांना जास्त झोपेची गरज आहे. आणि दुसरं आहे त्यांना मालिश फार महत्वाची आहे. कप कमी होण्यासाठी मालिश महत्वाची आहे. मालिशच्या खालोखाल त्यांना रोज आहारामध्ये गुळ फार महत्वाचा आहे. यामुळं कफ कमी व्हायला मदत मिळतो. पुन्हा आयुर्वेदिक औषधं विचार घेऊन कफ कमी करतो. दुसरं आहे पित्त विकार. कफाचं प्राबल्य छातीपासून वरच्या भागात आहे, पित्ताचं प्राबल्य छाती हृदयापासून जांघेपर्यंत आहे, ओटीपोटापर्यंत. वाताचं प्राबल्य कमरेच्या खाली आहे. ह्या 3 दोषाचं संतुलन योग्य राहण्यासाठी योग्य आहार विहार फार महत्वाचे. फक्त नुसते प्राणायाम करून उपयोगी नाही, त्यासाठी बरोबर मालिश अत्यंत महत्वाची कफासाठी. असं आपण एक एक आसनं करत प्राणायाम करत आपण ह्याचं विवेचन करूयात. खरे पाय मोकळे करूयात आपण. 3 दोष संतुलन फार महत्वाचं आहे. आणि पित्त बिघडलं की जवळजवळ 40% वाढले जातात. पित्तामुळे मग आम्ल पित्त होतं, अल्सर होतं, कळसा अल्सर होतं. जशातला जठराग्नी ते संतुलन बिघडल्यामुळं पुन्हा अनेक विकार निर्माण व्हायला मदत मिळते. तर पाय मोकळे करूया थोडेफार. पुन्हा पाय पाशी घ्या, डायबिटिकली घ्या. जर पित्त जास्त वाढलं असेल तर सकाळी मोरवळा अत्यंत खाणे गरजेचं आहे. अल्कली पदार्थ खायचे. ज्यांना पित्तविकार असेल त्यांनी अल्कली पदार्थ अवश्य खायचेत. हिरव्या पालेभाज्या खायच्यात, मोडली कडधान्य खायचेत, अंकुरित कडधान्य खायचेत. साखरेत चहा प्यायची तर मला चहा किंवा असेल तर गुळाचा चहा प्यायचा आहे, त्यात थोडं आलं टाकायचंय. अशामुळं आहार विहार योग्य प्राणायाम आसनं करून आपले त्यातले विकार आपण कमी शकतो. आता ते सुरुसुख घालूयात. कफप्रवृत्तीमुळं वजन वाढतं, चरबी वाढते. अशा वेळी योगासनाची आपल्याला फार मदत करते, व्यायामही फार मदत करते. तर आपण करूयात सूर्यनमस्कार महत्वाचे. उठून करूयात आपण. दोन सूर्यनमस्कार सर्वांसाठी महत्वाचे आहेत. फक्त कप प्रवृत्ती जास्त असेल तर घालणं शक्तीचं नाही आहे. मग असल्याप्रमाणे कप प्रवृत्तीला योग्य आहार आणि व्यायाम मालिश फार महत्वाचे आहे. दोन्ही पायाजवळ बाकी पित्ताला आणि वाताला हे नमस्कार फार मदत करतात. दोन्ही पायाजवळ हात जोडलेले ओम ह्रूम आदित्याय नमः. एक ऊर्ध नमस्कार, श्वास भरत, पाठीची कमान, कमरेतनं माग. दोन हस्तपादासन, श्वास सोडत कमरेतला पुढे, दोन्ही गुडघे ताठ, कपाळ उघडायला प्रयत्न करा. कमरेवरची पोटाची अनावश्यक चरबी कमी होते. 3 दुनिया टिकून डाव पाय मागे, उजवा गुड वाढवा, पाठीची कमान, मान मागे, खांदे माग, फुप्फुस छाती रुंद होते, वायुकोश मोकळे होतात, श्वसन क्षमता वाढते. बघा तर छाती आणि फुप्फुस रुंद झालेत. ते जो जो कफाचा प्राबल्य असतं छातीमध्ये तो विकार कमी मदत मिळतो. 4 दोन्ही पाय मागे,
दीपात प्रसरण असेल, नियमित संस्कार असला आणि हलका पुग व्यायाम करणाऱ्यांना हे कफात पित्त होणार नाहीत, संतुलित राहतात आपल्या शरीरामध्ये, हे तीन एकार असतातच, त्याचं फक्त आपण संतुलन घेऊ द्यायचं नाही. पाच शशांक आसन, श्वास घेत तासे बसणं आवश्यक. पोट मांडी पिंडरी मांडी चिपली जाते, खांद्यात नागपुरेखेचा. सहा साष्टांगपणे पातासन, हनवटी किंवा कपाळ, दोन तळहात, छाती, गुडघे, पाय, विश्रांतीचं आसन. श्वास घेत पुन्हा भुजंगासन, भरपूर पाठीची कमान, शक्य तिने गुडघे उचला. बघा, ह्या कृतीमुळं वात विकार होणार नाही. भुजंगासन इथून निडगी पासून घशापर्यंत छान ताण पडले आपल्याला, वात प्रकृती विकारांना हे आसन मदत करतं. कंबर पाठ देखील कमी होते. भुजंगासन आहारावर नियंत्रण येतं, फुप्फुसं धुतात. आठ अधोमुख श्वासन, शरीराच्या मागच्या भागाला ताण मिळतो. योगासन करताना बरोबर छाती, पोट आणि कंबरीच्या खालच्या भागाला बरोबर फायदा मिळतो. मागा सांगितलं मी, कपाचं प्रबल छातीच्या वरच्या बाजूला असतं, हृदयापासून वरती. पित्ताचा प्रभाव असतो हृदयापासून जांघेपर्यंत. वाताचा प्रभाव असतो कमरेच्या खाली. या तिन्ही ठिकाणी नमस्कार म्हणजे आपोआप ताण पीठ दाब पडल्यामुळे त्या तिन्ही स्नायू सक्षम बनतात. नऊ पुन्हा शशांक आसन, पूर्ण श्वास घेत ताजेर बसण्याचा प्रयत्न करा. बसताना पोट आतमध्ये वडा, खांद्यातून आत पुढे खेचा, बूड न उचलता कपाटाचा प्रयत्न करा. कपाळ नाही टेकलं चालेल, सीट भूर उचलू नका, म्हणजे मांडी पूट दाबणं आवश्यक आहे. नऊ दहा दोन्ही हातामध्ये जावा पाय, उजवा पाय लांब करा, दोन्ही खांदे करेशीत, इथं घसा छाती रुंद होते, फुप्फुस सुरू बनतात आणि कफाचे विकार होणार नाही. अकरा दोन्ही पाय पुढे, दोन्ही गुडघे ताठ, कपाळ नडगीला, मांडी पोट एकत्र, अनवटी गुडघ्याला लावायचा प्रयत्न करा. बारा ऊर्ध नमस्कार, श्वास तोडत हात पुढे. ओम ह्रीम मरीचये नमः, एक ऊर्ध नमस्कार. अळ थकवा निघून जातो, कंबर पाड दुखणार नाही, आहारावर नियंत्रण येतो, बोजरपणा कमी होतो, लहान मुलाची उंची वाढते. दोन श्वास सोडत कंबर थपडे हस्तपादासन, कंबरेवरती पोटाच्या अनावश्यक चरबी कमी होते, मेंदू रक्तपुड होतो, मागच्या पायांचे शिरा मोकळे होतात, पाय दुखणार नाहीत. गुरुजी मात्र ताट ठेवा. तीन आत उजा पाने घ्या, नियमित योगासन करताना कमीत कमी चार मस्कार घालायचे रोजच्या रोज. चार घाला, सहा घाला, सम घालायचे, विषम घालायचे नाही. दोनदा डावा पाय, दोनदा उजा पाय, किंवा तीन डावा पाय, तीन उजा पाय घ्यायचा. दोन्ही खांदे कर, एक खांदा माग, एक खांदा पुढे नको, असं करा किंवा असं करा. चार दोन्ही पाय मागे, द्विपाद प्रसरणासन, दोन तळहात, पायांची धाबोट, पोट कंबर सैल. पाच श्वास घेत ताचे बसणं आवश्यक, मांडी पोट चिपलं जातो, पिंडरी मांडी चिपली जाते, खांद्यातून पुढे खेचा. सहा
साष्टांग नमस्कार। हनुवटी किंवा कपाळ, दोन तळहा छाती गुडघे पाय, सात श्वास घेत पुन्हा भुजंगासन, भरपूर पाठीची कमान, कमरेतन शरीर मागे, डावीकडे उजीकडे पिळजे छानपैकी, भुजंगासन आहारावर नियंत्रण येतं, बोजरपणा कमी होतो, चरबी पोटाची कमी होते। फक्त ज्यांना सध्या हरणे असेल त्यांनी भुजंगासन करायचं नाही, धनुरासन करायचं नाही। आठ हातापायच्या दरे कंबर उंच, हनुवटी गळ्यात, पोटाकडे पाहायचा प्रयत्न, नाभीकडे पहा आपल्या, कंबर उंच करा, गुडघे ताठ ठेवा एकदम। नऊ पुन्हा शशांकासन, श्वास घेत ताचे प्रश्न आवश्यक, मांडी पोट चिपली जाते, पिंडरी मांडी जपली जाते, कमरेत न पुढे तांद्या अक्षराला। दहा उजवा पाय पुढे, डावा पाय जास्तीत जास्त लांब, श्वास भरत पाठीची कमान, घसा छाती फुफ्फुस रुंदवतात, आपली श्वसनक्षमता वाढायला मदत मिळते, वायुकोश मोकळे होतात, संसारामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं जातं। अकरा हस्तपादासन, दोन्ही पाय पुढे, दोन्ही गुडघे ताठ, कपाळ नडगीला। बारा गुरु नमस्कार, श्वास सोडत हात पुढे विसरा। असे संस्कार नियमित घालायचे, फक्त कंबर पाठ दुखत असेल तर पुढे वाक्याच्या कृती करायची नाही, थोडं योग निद्रा करा, श्वासन करा थोडं। प्रत्येक आसनानंतर जिथे श्वास गती वाढलेली जाते, स्नायूंना ताण येतो, अशी आसनं केल्यानंतर थोडं एक दोन मिनिटं विश्रांती घ्यायची, योग निद्रा करायची, झोपून करायचे, पाड झोपून करा, योग निद्रा करा, पाड झोपून मकरासन करा। ही विश्रांती म्हणजे केलेल्या आसने संपन्नता असते आणि पुढे असण्याची पूर्व तयारी असते। जितकं आपण आसनांना महत्व देतो, कृतीला महत्व देतो, तितकं थोडं विश्रांतीला महत्व घ्यायचंय। पोट सैल करा, दात जीभ सैल ठेवा। दोन्ही पायजवळ हात जवळ, आपण करूयात पचन संस्था उत्तम राहण्यासाठी, पोट साफवण्यास मदत मिळण्यासाठी, पित्त आणि वात न होण्यासाठी। हे साधं आसन आहे, थोडं सोपं पण आहे, बघा जमते का। पाद अंगुष्ठ नास स्पर्शासन, ह्याचा फायदा उठी पोटाला कमरेला छान मिळतो, घसा आकुंचन होतो आपला बरोबर, आणि पाठीच्या कण्याला मागून छान ताण मिळतो, तर पाठीच्या मणक्यात जर वात असेल तर निघून जातो, फुप्फुसातला खूपपणा कमी होऊन जातो, आणि पचन संस्थेचं पित्त वाढलं असेल तर ते पण कोणाला मदत मिळते। या तिन्हीसाठी, वात पित्त आणि कफसाठी पाद अंगुष्ठ नास स्पर्शासन फार महत्वाचं आहे। पुन्हा गुडघे दुखणार नाही, टाच दुखणार नाहीत। सोपासन आहे, दोन्ही पाय थोडे असे जवळ घ्यायचे, तळपायला तळपा लावायचे, दोन्ही हातीने तळपाय धरायचे, असे धरा। आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी उठून आपल्या नाकाला अंगठे लावायचे, नाक अंगठे कण्याचे, पाद अंगठे नाच स्पर्शाचं
पाद अंगुष्ट नास प्रशासन श्वास मंद करा बघा मांड्याला कुल्याला जांघेला एक प्रकार ताण येतो पोटाचा भाग तो रावळला जातो आपलं पोट रावळलं गेलेलं आहे घसा थोडा आकुंचन होतो त्यामुळे अनुक्रमे वात पित्त आणि कफ हे तिन्ही दोष सक्षम राहण्यामध्ये मिळते क्षमता संपली हळूच पाठ टेका मान टेका हात मागे न्या पाय उंचकून थांबा काही क्षण हे साधं सोप आहे कमरेच्या खाली वात विकार असतो रक्त पुरवठा आपण नेहमी उभेचा उभेच असतो आपण कधी उपरडलं होत नाहीत पायावर कधी करत नाहीत नेहमी आपण उभारूनच काम करतो गुरुत्वाकर्षणाच्या क्रिये नियमाप्रमाणे रक्तप्रवाह मेंदूकडून खाली पायाखाली जात असतो कधी थोडंफार रक्त मेंदूकडे येत नाही जे आपोआप जातं थोडंफार पण अजून पाय उलटी करायचे व्यायाम करायचे जे मेंदूकडे रक्तपुरवठा पुन्हा छान होतो क्षमता संपली हळूनी पाय खाली आणा हे साधा सण आहे वात विकार होण्यासाठी पण ह्यातलाच एक प्रकार आपण करूयात ऊर्ध्वदीपादासन श्वास आणि थोडं ह्याचा दुसरा फायदा मिळतो कमरेच्या खाली ओटीपोटाच्या खाली मगापासून वातच प्रबलले असतं ते न होण्यासाठी साधी आसनं करणं फार महत्वाचं आहे अवघड करू असं काही नाही आहे आपण फक्त काय करायचंय आपले पाय वर खाली करायचे आहेत पाय वर खाली करताना गुडघ्यातनं पाय मुडपायचे नाहीत आणि जोर पण जास्त द्यायचा प्रयत्न करू नका हातावर खेचा आधी पायाला खाली खेचा आता जांघे पासून दोन्ही मांड्या गुडघे गुडघ्यापासून खाली नडग्या आणि पायाचे पंजे ताणायचे आहेत हातवर ताणायचे आहेत हा ताण तसा ठेवून हळूने पाय वरती येणार एक पाय जुळलेले असावेत गुडघे ताट असावेत श्वास खालायचे दोन पण काय करायचे टेकवायचं नाही बघा अंतर आहे जमिनीमध्ये पायामध्ये थोडं एक अर्धा दोन तीन इंचाच छान तांबायचं बघा असं ताणलं इथं छान ताण येतो मस्त्र के उटीपोट नाभीला पुन्हा पाय वरती करायचंय पण नाही तर शिथिल होत इथे पुन्हा आता पाय खाल्याने ताण पडला थोडा दाब पडला इथं शिथिल केलंय तेव्हा मलाशय मूत्राशय ग्रंथी लैंगिक ग्रंथी यामुळे सुदृढ म्हणतात क्षमते पुन्हा खाल्याचे असं 5 वेळा 7 वेळा 8 वेळा करा पुन्हा वर करा पुन्हा खाली करा माता भगिनींना पिरियडच्या तक्रारीचे त्रास कमी होतील पुन्हा वर करायचे खास ओटीपोटासाठी विश्राम वातविकारांसाठी साधं सोपं आसन आहे अशी कमरेच्या खाली ताण पिजणारे आसनं वातविकार कमी करतात पुन्हा तेल मालिश फार महत्वाचे आहेच फक्त मग असल्याप्रमाणे कप करते लोकांना ज्याच्या झोपेची गरज आहे आहारामध्ये नैसर्गिक काळा गुळ वापरायचा आहे की ज्यामध्ये फॉस्फरस जास्त असतं जे पांढर पिवळसर भडक रंगाचं गुळ असतं त्यामध्ये भयंकर केमिकल असतात मी तर असं ऐकलेलं आहे की रसाचा गुळ करताना त्यामध्ये वॉशिंग पावडर टाकली जाते असं मी ऐकलेलं आहे आपण काय आरोप दोष करायचं नाहीये पण असं ऐकलेलं आहे मनपुरी लोक दूध आणि गुळ खात होते पण आता डॉक्टर म्हणतात दूध गुळ खाऊ नका कारण केमिकल दुधामध्ये सॉरी गुळामध्ये केमिकल टाकलं असतं तर दूध नसतं 1876 साली पहिल्यांदा भारतामध्ये साखर कारखान्याला इंग्रजांनी आणले तिथून भारताच्या घराघरात चहा पोचला तो भारतामध्ये चहा नव्हता चहा नसल्यामुळे लोकांना पित्त वाढत नव्हतं कफ वाढत नव्हतं हे तीन दिवस वाढत नव्हते जेव्हा चहा भारतात इंग्रजांनी आणला
माणसाचं आरोग्य बिघडायला सुरुवात केली. घरोघर चहाचे टपऱ्या सुरू झाल्या. पण अजूनही घासण करून बास केला पण पवनमुक्त आसन हे पण आसन वात आणि पित्त कमी करायला मदत करतं. इथं चांगला दाब उठी पडून नाभीर पडतो. एवढं एक आसन करून पुन्हा प्राणायाम कडे वळूयात. आसन करत करत प्राणायाम करत करत आपण आहार विहार बद्दल चर्चा करणार आहोत. कारण तीन दोषासाठी आसनापेक्षा व्यायामापेक्षा आपल्या आहाराला फार महत्व आहे. दोन्ही पायाजवळ पवनमुक्त आसन बघा. पवन म्हणजे वात वायू तो यातल्या मुक्त केला जातो. नावच आहे पवनमुक्त आसन. त्यामुळे गॅसेस बद्धकोष्ठता हे विकार होणार नाहीत. जो आपला विषय उद्या आहे बद्धकोष्ठता, उद्या पण हे आपण आसन करणार आहोत. पण आज वात आणि कफ पित्त असेल हे आसन मुद्दाम घेतो आपण. हळूच पाऊन करा कंबरेपर्यंत. गुडघे ताट ठेवा. पण गुडघे पडून डोपा. श्वास घेत पाठ उचला. अनवटी गुडघ्याला लावायचा प्रयत्न करा. आणि इथं काय करायचं या अवस्थेमध्ये आपली शोचे जग आदभर करायचे. असे आदभर करायचे ते नाव आहे अश्विनी मुद्रा. अश्व म्हणजे घोडा. घोडा लीद टाकताना शौचास करताना गुदद्वार आदभर आदभर करत असतो सारखं घोडा. ते करायचंय. यामुळे तिथल्या सगळ्या ग्रंथी सक्षम बनतात. क्षमतेमध्ये थांबायचं. मान टेकायची. पाय वर करायचे. हळूहळू खाली यायचं. विश्राम. शवासन. ज्यांच्या शरीराचे तीन दिवस संतुलित आहेत ना, वात पित्त कफ, त्यांचं आरोग्य उत्तम असत. ह्या तीन क्रियांचा काही बिघाड झाला त्यामुळे शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. तीन गोष्टी फार म्हणजे आपण आपले तीन देव आहेत ब्रह्मा विष्णू महेश. हा तीन देवतेला प्रदिष्ठ प्रसन्न करणं फार महत्वाचं आपल्याला. जे सुख शांती मिळते गंगा जमुना सरस्वती तीन देवी या. दत्त तीन चेहऱ्याचा बेलाची पानं तीन. हे सगळं फार महत्वाचं आहे. तर तीन दोष शरीरात महत्वाचे आहेत. आता बघा तुमची प्रकृती चांगली असण्याचे एक साधे व्यायाम आसन आहे. बघा तुम्ही उठता येते का? ज्यांना मी साधं उठता येते ना ते उत्तम आरोग्य लक्षण आहे. हा दोन्ही पायाजवळ हात दोघांच्या मागे. बघा आपलं आरोग्य चांगलं असेल तर तुम्हाला असं उठता येईल. बघा प्रयत्न करून कशाचाही आधार न घेता असंच उठून पाय चांगले धरायचे. एकांगावर कलंडायचं नाही. एकांगावर कलंडायचं नाही. कसं पण आधार घ्यायचा नाही. हिसका झटका द्यायचा नाही. हात वर खेळचा पाय खाली खेळचा आणि श्वास घेत हळूहळू उठा. हात कपडे वाकायचे नाहीत. गुडघे उचलायचे नाहीत. आणि हळू श्वास सोडत दोन्ही पायाने आताचे पायाचे अंगठे धरा. आपण गुडघे लावा. बघा जमतंय का? हे आलं तर तुमचं आरोग्य एकदम छान आहे. विश्राम. उठता आलं का? चला पद्मासन. आता ह्या तीन साठी महत्व प्राणायाम आहे भस्त्रिका. आता जो विकास चालू व्हायरसचा कोरोनाचा म्हणलं जात त्याच्यामध्ये सगळ्यांचे खूप पसंत तक्रारी वाढलेले आहेत. आधी रक्तामध्ये ऑक्सिजन प्रमाण कमी झालेलं आहे. रक्तातली आम्लता वाढलेली आहे. रक्तातली आम्लता वाढणं फुफ्फसामध्ये कफ साचणं श्वास घ्यायला अडथळे निर्माण होणं हे थोडं लक्षण आहे कोरोनाचं. म्हणजे कोरोना होण्यास हे कारणीभूत ठरू शकतं. फुफ्फस सूक्ष्म होण्यासाठी तिथला कफ कमी होणं महत्वाचं आहे. आणि कफ कमी होण्यासाठी नेहमी साधं कोमट गरम पाणी प्यायचे. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा गूळ खायचं शक्य असेल तर मागासल्याप्रमाणे केमिकलच गुळ खायचं आहे की ज्यामध्ये फॉस्फरस चांगला असतो. जर तुम्हाला शक्य असेल गोळ्यापेक्षा जास्त फॉस्फरस असतो काकवीमध्ये. काकवी अजून गोळ्यापेक्षा जास्त पॉवरफुल आहे काकवी. तर मी तर काकवी सुद्धा खायचं मी. पण साखर 100% वर्ज्य करा. साखरेमुळं जवळजवळ अनेक एका वाढतात. आम्लता वाढते, पित्त वाढतं, कफ वाढतो, वात वाढतो. सावधान. भस्त्रिका प्राणायाम.
पूर्ण श्वास सोडा अगोदर भरपूर श्वास भरा छाती मध्ये हळूने सोडा. इथं फक्त बघा छाती पुढे यावी हवा भरताना. इथं आपला हवा छातीत भरायची जाती पोटामधूनच. चालू ठेवा प्राणायाम चालू ठेवा. ऐकायलाच करायचंय. जेव्हा आपण प्राणायाम करतो तेव्हा श्वास नाकातून घशातून जातो पण तो श्वास पण जातो आपल्या ओटी पोटामध्ये. तिथून हवा भरत 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 मग छातीमध्ये येते. छातीत हवा भरत भरत मिंदूपर्यंत जाते. जे आपण जेव्हा बाजारून फुगे आणतो आणि फुगे फुगवतो फुगा फुगताना फुगा बुडापासून फुगत वरती येतो तोंडापर्यंत. मग आपण फुगत तोंडा गाठ बांधतो. तसं प्राणायाम करताना आपल्या शरीरामध्ये हवा हवा भरताना अगोदर पहिल्या प्राणशक्ती ओटी पोटामध्ये जाते स्वादिष्ठान चक्रमध्ये थोडक्यात. तिथून मग वर मणिपूर चक्रमध्ये तिथून हृदयामध्ये अनाज चक्र कंठामध्ये शुद्धी चक्र मिन्नुशतर चक्र हे एकूण सात चक्रामध्ये तो ठेवा. भस्त्रिका प्राणायाम मूलधार चक्र श्वसाच्या जागेवरती स्वादिष्ठान चक्र नाभीच्या खाली शिश्नाच्या वरती दोन बोट आणि नाभीमध्ये मणिपूर चक्र हे तीन चक्र चांगले असतील तर आपला वात विकार कधी होणार नाही. पुन्हा दोन छातीच्या मध्यभागी अनाज चक्र असतं आणि कंठामध्ये शुद्धी चक्र आहे. हे जर चक्र चांगले असतील तर आपल्याला पित्तविकार कफ विकार होणार नाहीत. पित्तविकार होणार नाहीत फार महत्वाचं आहे. आणि कंठाहून वरती कफ विकार होणार नाहीत. थोडक्यात वात पित्त वात आणि कफ यासाठी हे सात चक्र फार मदत करतात. मग साहेब बोला छातीच्या वर कफ प्रवृत्ती असते. छातीपासून जांघेपर्यंत पित्त प्रवृत्ती असते. जांघेच्या खाली वात प्रवृत्ती असते. म्हणून जर जे आपलं जे स्वाधिष्ठान चक्र आणि हे मूलद चक्र आहे ते चांगलं ठेवलं की वात विकार होणार नाही. मणिपूर चक्र छान ठेवलं तर पित्तकर होणार नाही. आणि अन्ना चक्र बसून वरती जर विष्णू चक्र अन्ना चक्र सक्षम ठेवलं तर कफ प्रवृत्ती होणार नाही. त्यासाठी त्या त्या ठिकाणी आपली प्राणशक्ती जाणं आवश्यक आहे. भस्त्रिका प्राणायाम करताना प्राणवायू मूलाधार चक्रापासून मिंदबंद पार करत वरती येत असतो. बरा श्वास हळूरी सोडा. दीर्घ शिवण्यासाठी आपल्याला अन्नापेक्षा पाण्यापेक्षा श्वासाची ऑक्सिजनची गरज असते. म्हणून फुप्फुस सक्षम ठेवा तो नको होणार नाही. पोट चांगलं ठेवा पित्त होणार नाही. आणि कंबर जांघेचे सक्षम ठेवा तुम्हाला वात होणार नाही. भस्त्रिका प्राणायाम रोज तुम्हाला फायदे झालेले आहेत. आता महत्वाचे आहे कप पुरुषासाठी हा प्राणायाम महत्वाचा आहे. आणि प्राणायामापेक्षाही खुपसाला छातीला घशाला आणि डोक्याला मालिश करणं फार महत्वाचं आहे. रोज मस्तकाला मालिश करायची छातीला मालिश करायचे कफ कमाला मदत मिळते. थांबत थांबत थांबूयात. पण साहेबांना चांगला नैसर्गिक गुळ औषध आहारामध्ये वापरायचा आहे. आता दुसरा प्रकार आहे कपालभाती जो पित्त विकार चरबी गॅसेस बद्धकोठता होऊ देत नाही आणि पित्तामुळे वाढणारे आजार कमी करतो. पित्त विकारासाठी पचन संस्थेने करूयात कपालभाती साधारण 3 मिनिटं. वायुमुद्रा करा ज्या पित्तामुळे सांधेदुखी वगैरे वाढू शकते. कर्जनांगाच्या बोटाला आमच्या मध्ये पर्यंत 3 बोट सरळ हात खाली घ्यायचे पालथी ठेवायचे आणि ते फक्त श्वास बाहेर पोहटात. कृत्रिम आहे ते सूचना एखाद्या कपडे करूयात. श्वास बाहेर पोहटात. कधी कपालभाती करताना मूलबंध लावायचंय फायदा जास्त मिळतो. मूलबंध म्हणजे शौचा जागा आवळून धरायची कायम. त्यामुळे मुलाशे मत्राशे मलमूत्रशयाची संस्था लैंगिक ग्रंथी सक्षम बनतात. श्वास बाहेर पोहटात. आता पित्त न वाढण्यासाठी जसं मगासाहेब ऐकत आहेत करा मगासाहेब मी कप कमी होण्यासाठी तुम्हाला झोप फुप्फुसांना छातीला मालिश आणि गुळ खाणं फार महत्वाचं आहे. गुळाचे पदार्थ खावा
गुळाची चिक्की खावा, गुळ शेंगदाणे खावा, हे फार महत्वाचं आहे. आणि पित्तविकार होण्यासाठी ते काय करायचं, आपण श्वास बाहेर पोटात कब्जी करत का काय का, पित्त कधी वाढेल तुम्हाला पचन क्रिया बिघडल्यानंतर, पचन कधी बिघडतं तुमचं, तर सर्वात महत्वाचं सूत्र सांगितलंय आयुर्वेदामध्ये, जे वाघभट्ट ऋषी होऊन गेले 5000 वर्षापूर्वी, त्यांनी त्यांचे अष्टांग हृदय जे ग्रंथ आहे आयुर्वेदाचा, त्यात उल्लेख केलाय की भोजनांते विषमबारी, तुम्हाला शरीरात पित्त वाढायचं नसेल, जेवल्यानंतर पाणी प्यायचं नाही, थंड पाणी तर कधीच प्यायचं नाही. जे व्यक्ती जेवणात थंड पाणी पितात त्यांना पित्त वाढतं, आणि पचन बिघडल्यामुळे पित्त वाढतं. हे पित्त का वाढतं तर ठेवायचं ऐकता कर, जेव्हा आपण आहार घेतो आपल्या शरीरामध्ये अन्न शोध, आपण जसं अन्न शोधाला अग्नी असतो तसं अन्न पचायला शरीरामध्ये जठराग्नी असतो. हा जठराग्नी जितका चांगला तेवढं अन्न चांगलं पचवलं जातं. जर तुम्ही आणि अग्नी कधी पेटतो शरीरामध्ये, जर खरी भूक असेल तरच अग्नी तयार होतो, जर खोटी भूक असेल तर अग्नी तयार होत नाही, अन्न पचत नाही, पण पित्त वाढतं. मग हे अग्नी दोन घटक तयार होतो, खरी भूक असेल अग्नी तयार होतो. आणि जेव्हा तुम्ही तोंडामध्ये पहिला घास घालाल, चवचून खाला खाताल, आईवर आतमध्ये जाईल, आतमध्ये घास गेल्याबरोबर स्पार्किंग केल्यासारखं पटकन जठराने प्रज्वलित होतो आणि अन्न पचन करायला मदत करतो. जर तुम्ही जेवताना सारखं पाणी पित राहिलात, जेवणाच्या आधी एकदम एखादा गार पदार्थ खाल्लात, जेवणाच्या मध्ये गार गार पाणी पिला सारखं, त्यांना ते आईस्क्रीम खाल्लात, ते अग्नी विसतो आणि अन्न पचत नाही. न पचले अन्नाचं रूपांतर पण मग विधाचा आकार आजारामध्ये जाण्यास मदत मिळते. अन्न आणि शरीर दूषित होतं, रक्त स्वच्छ होत नाही, म्हणून भोजनानंतर कधी थंड पाणी अति पाणी प्यायचं नाही. पूर्ण जेवणामध्ये 4 ते 5 घट पाणी शकतं मी. कधी प्यायचंय, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक ठिकाणी जेवण करण्यापूर्वी ताटावरती चित्र घालतात, एक बाजूला घास ठेवतात, 3 आचमन करतात. 3 आचमन करून पाणी पिण्यामुळं आपल्या लाळ ग्रंथी पाचग्रंथी प्रज्वलित होतात. ह्याच्या मग सायन्स आहे, हे काय ऋषीमुनींनी ब्राह्मणांनी जगमानी साधूसनी करावं असं काही नाही. सामान्य लोकांनी पण हे 3 आचमन केलं पाहिजे की ज्यामुळं आपल्या शरीरातली पचन संस्था सुदृढ बनते, लाळ ग्रंथी प्रज्वलित होतात. मग 3 आचमन करून मग अन्न खायला चालू करायचंय. श्वास बाहेर पोटात, मग पाणी कधी प्यायचं, जेवण झाल्यानंतर एक साधारण 1 तासाने तुम्ही पाहिजे एवढं पाणी बसून गोड गोड घुटघुट प्यायचंय. गटा गटा पाणी पिली पण पित्त वाढतं बघा. मग पाणी कधी एक एक घोट चौंचून प्यायचंय, की प्रत्येक घोटामध्ये लाळ गेली पाहिजे. लाळ ही अल्कली आहे आणि पित्त कमी व्हायला अल्कली पदार्थ फार मध्ये, अम्लता कमी व्हायला अल्कली फार महत्वाची. श्वास बाहेर पोटात, मग अल्कली पदार्थ खायचेत. मग सगळ्यात जास्त अल्कली पदार्थ गुळ आहे, पेंड खजूर आहे, गुळ आहे, मोडली कडधान्य आहेत, हिरव्या पालेभाजी आहेत, खोबरं आहे, नारळ आहे, नारळाचं पाणी आहे, हे सगळे पदार्थ अल्कली असल्यामुळं तुमचं पित्त कमी होईल. आणि एक सांगतो तुम्हाला, ज्या ज्या लोकांना पित्त होतं त्यांना जर सारखं पित्त होत राहत तर पुढे कॅन्सर होऊ शकतो. पित्तामुळं अम्लता वाढते, अल्सर होतो, पेप्टिक असर होतो, मग कोल्डेस असर होतो, असे विकार वाढत वाढत अपचनामुळे पित्त आलं. पित्तामुळे 103 पक्षी होतात. शेवटचा विकार आहे कॅन्सर. कॅन्सर तंबा चला आता कोणी ओम तो उच्चार, ओम 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 थांबत थांबते बघा रे. ओमचा उच्चार केलं मुलं ओटीपोट नाभी स्वाध्याय चक्र जिथं आहे ते, आणि मुलं हे 3 चक्र जागृत होतात.
ह्या ओमच्यामुळं पित्त आणि वातविकार होणार नाही. तर ही क्रिया ओंभारमध्ये आहे. श्वासन पोट आतमध्ये ओढतो आपण, जितकं पोट ओढलं जातं तितकं जास्त पोट ओम म्हणून ओढलं जातं. विश्राम करा पाय समोर. वास्तविक हे 3 दिवसा विषय एक एक दिवस पुन्हा इतकंच आपल्या त्यावर चर्चा करता येते आपल्याला. पण मी आपल्याला तुम्हाला ढोबळढोबळ माझ्या बुद्धी माझ्या माहितीपर्यंत तुम्हाला सांगत आहे. आणि तरी जे मी काय सांगितलं तुम्हाला तत्पूर्वी आपण उपचार करून आपल्या तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहेच. आणि तुम्ही कधी कुठलंही ऐकून कोणती मळण औषधं घेऊ नका. आता बघा सहज सांगतो तुम्हाला, हे जे काढे 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 लोकांनी खूप घेतले त्याचे मनुष्या दुष्परिणाम होत राहिले. जर त्रास असेल तर एखादं घ्यायला अडकत नाही, पण लोकांनी रोजच काढे घ्यायला चालू केले सकाळ दुपार संध्याकाळ, तर लोकांना फार उष्णता फार वाढली अंगामध्ये. करा पाय मोकळे. वातविकारासाठी कंबरेच्या खाली मालिश करणं फार महत्वाचं आहे. जांघ्या कंबर गुडघे मांड्या कोटऱ्या पायांची बोट जर मालिश केल्यानंतर वातविकार होणार नाही. पोटाला सुद्धा मालिश, छातीला मालिश, अभ्यंग ज्याला आपल्या संस्कृतीने म्हटलं जातं ते फार महत्वाचं आहे. म्हणून लहान मुलांना डोक्याला भरपूर तेल लावलं जातं. पुरी लावते आता लू देत नाहीत. कानामध्ये तेल घालल्यानंतर मुलांचा कफ कमी होतो. पण आधी डॉक्टर लोक घालू नका म्हणतात, त्याचा नक्की कारण मला माहित नाहीये. पण अनेक डॉक्टर लोक सध्या आता त्यांचं सायंटिफिक त्यांना माहिती आहे. पण पुरी घात होते कानामध्ये खोबरे तेल घालत असत, कफ होत नव्हतं मुलांना. पुरुत्तानासन करूयात. हाताच्या आधारे भरपूर कंबर उंच करायचे. श्वास सोडत विश्राम. पुरुत्तानासन पुन्हा वक्रासन करूयात. डावा पाव उभा करा, डावात मागे घ्या, उजवी डावा गुडघा. बघायचं पाठीला पोटाला कमरेला छान पीठ पडलाय. पित्त आणि वातविकार होणार नाही, गॅसेस बद्धकट होणार नाही, मधुमेहाची करार दूर होतात, कंबर पाठ दुखणार नाही, मान दुखणार नाही, पायाला गुळ येणार नाही. वक्रासन आणि 33 मिनिटाला छान पीठ पडलेला आहे. विश्राम. मान सरळ, उजवात काढा डावात काढा विश्राम. पुन्हा उजवा पाय उभा, उजवात मागे आणि देवजीकडे पे. श्वास रोखायचा नाही, श्वास ठेवायचा आहे. पुन्हा मान समोर विश्राम. पुन्हा मानसिक संतुलन बिघडलं की हे विकार वाढतात. पुन्हा मानसिक ताणतणाव फार आले, आपल्या गरजा आणि अपेक्षा वाढल्या की ताणतणाव येतात. ताणतणाव कमी होण्यासाठी हे 3 दोष निसंतुल राहण्यासाठी मेडिटेशन फार महत्वाचं आहे. आपण आता एक प्राणायाम करून पुन्हा एक मेडिटेशन करूयात. 5 ते 7 मिनिटाचं तुम्हाला अनुभव येईल. हा चला पद्मासन घाला. पुन्हा पोटाचे आसनं आहेत, धनुरासन मत्स्य नौकाशी सुद्धा आसनं आपण रोज करतोच. आज थोडं अनुलोम विलोम करायचं आहे आणि मग पुन्हा मेडिटेशन करायचे एक छान पैकी. हा मेडिटेशन करताना तुमचे मोबाईल मध्ये बंद करायचे. घरातल्या टीव्ही वगैरे चालू असेल बंद करायचे. लहान मुलं चालू असतील ते बाजूला ठेवायचे. प्रथम करत अनुलोम विलोम. उजवी नोकरी बंद करा उजव्या अंगठ्याने. आयतो श्वास डावीने सोडा, डावीने घ्या भरपूर. उजवीने सोडा, उजवीने घेऊन डावीने सोडा. आता हा अनुलोम विलोम प्राणायाम. डावीने घेणे, उजवीने सोडणे, उजवीने घेऊन डावीने सोडणे. याला चंद्रभेदन सूर्यभेदन म्हणतात, चंद्र सूर्य असे म्हणतात, नाडीशोधन म्हणतात. ज्यांना कप प्रवृत्ती जास्त असेल त्यांनी वजन जास्त असेल, उजवं डोकं दुखत असेल, हाय बीपी असेल, आहार जास्त जात असेल, त्यांनी उजीने श्वास घेऊन सारखं डावीने सोडायचं आहे. सूर्यवेदन प्राणायाम. ज्यांचे डावं डोकं दुखत नेमे मागे त्यांनी सूर्यवेदन प्राणायाम करायचं आहे. आणि डावे निघून उजीने सोडणे हा आहे चंद्रभेदन प्राणायाम.
या प्राण्यामुळं शरीर थंड होतं, पित्त वाढत नाही, वात वाढत नाही, उजवं डोकं दुखत नाही, लो बीपी होत नाही. मागील समस्येमध्ये डावं डोकं किंवा उजवं डोकं दुखतं तो विकारणार नाही. आणि महत्वाचं म्हणजे शरीर कधी गरम होऊ द्यायचं जास्त, पोट कधी गरम गरम होऊ द्यायचं नाही कधी. अतिशय पोट गरम झालं की विकार वाढतात पुन्हा, आणि अति थंड पण द्यायचं नाही. समशीतोष्ण पाहिजे आपला. आणि फक्त आहार घेताना आपला अग्नि स्वराज परिचित होतो तो तेवढा महत्वाचा आहे. तर ठेवा भस्त्रिका प्राणायाम, नंतर केली कपालभाती आणि अनुलोम विलोम. थांबत थांबत थांबूयात. आता महत्वाची आहे आपल्याला मेडिटेशन साठी, जे मानसिक ताणतणाव कमी करून आपले हे तीन दोष संतुलित होतात. सावधान ध्यान मुद्रा करूयात. आपण पहिल्यांदा करेल एक 8 ते 10 ओंकार. एक ओंकार मी म्हणेल, तुमच्या माझा ओंकार म्हणताना तुम्ही त्यावर लक्ष केंद्रित करायचे. माझ्या तुम्ही ओंकार म्हणता मी म्हणतो तसा, तुमच्या ओंकार मी लक्ष केंद्र. आपण अल्टपूर्ण ओंकार म्हणायचे. एक मी ओंकार म्हणला, मा संबंधाला तुम्ही चालू करायचं आहे, तुमच्या संबंधाला मी चालू करतोय, मग थोडं जास्त म्हणा. एक मग पुढे काय करायचं सांगेल तुम्हाला. तो पण मोबाईल वगैरे बंद करा. चला आहे तो श्वास थोडा दीर्घ श्वास भरा. ओ आधी मी म्हणणार नंतर ते म्हणायचंय. ओ म जास्त म्हणा. ओ एकत्र म्हणूयात, एकत्र म्हणूयात. ओ मानसिक शांत बसा. पुन्हा केवल कुंभक, मुद्दम साधू नका, मुद्दम सुरू नका. फक्त आपल्या हृदय स्पंदन कमीत कमी होतील असा प्रयत्न करा. तसं बसा, बघा सध्या हृदय सगळीकडे कंचित वाढले असतील ओंकार संपल्यामुळं. ते संत संत करा. जीभ असेल, पापण असेल, जबडा असेल, दात असेल, लक्ष हृदयाकडे.
हृदय ठोके ऐकण्याचा प्रयत्न करा. फुफ्फुस हालचाल होती का बघा, ती कमी करा. आपल्या जीवनातील अत्युच्च अत्युच्च आनंदाचा प्रसंग आठवला काही क्षण. आता पण ज्याच्यातला संधी क्षण कोणता होता? पुन्हा श्वासावर द्या, मंद श्वास घ्या, मंद सोडा. एक मंद ओंकार पुन्हा. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्ति. लोक लोक झाले ना. उद्याचा विषय बद्धकोष्ठता आणि सर्दी फार विषय महत्वाचा आहे. आता अलीकडे बद्धकोष्ठतेमुळे सगळे विकार व्हायला लागलेत. पुन्हा पोटसाफ्त बिमारी माफ, पोटसाफ्त बिमारी माफ. त्याचं पोटसाफ पण महत्वाचं आहे. त्यासाठी कशी आसनं करायची, त्या शंख प्रश्न आसनं उद्या आपण घेणार आहोत. उद्या वरला ज्यांना सध्या बद्धकोष्ठता असेल, ज्यांना बद्धकोष्ठता असेल, त्यांनी उद्याच्याला आसनं करताना थोडं गरम पाणी, एक दोन तांबे गरम पाणी ठेवा, थोडं मीठ ठेवा. तुम्ही तुमच्या घरामध्ये आहात, ज्यांना खरंच पोट साफ होत नाही, बद्धक होत आहे, तिने लगेच अनुभव लगेच घ्यायचा आहे. मी सांगतो पण तुम्ही अनुभव घ्यायचा आहे. तुमचं टॉयलेट मात्र जवळ असावा कदाचित, किंवा घरात असं मग असेल कधीच. उद्या आपण चार आसनं घेत होत्या, ती आसनं जर थोडी एक एक ग्लास पाणी पिऊन करायची आसनं, आसन करताना तुम्हाला कॉल येईल ताबडतोब कदाचित. जे टॉयलेट जायचंय इथं बाकी आसन आमच्या राहतील बाकी त्यांचे,
जटाट जाऊन आले की पुन्हा यायचंय, पुन्हा एक ग्लास पाणी प्यायचंय, पुन्हा आमच्यावर आसनं करायचं तुम्ही. ही जर तुम्ही आसनं 5-6 वेळा केली नव्हती त्याला, तर तुम्हाला उद्याच्या उद्या तिथं तुम्हाला पोट सापडेल लगेच. अनुभव घ्यायचाय, ज्याचा कोटा थोडा हलका असेल ना त्याला लगेच होईल, ज्याचा नाही त्याला थोडं उशीर होईल. हे उद्या ते शंखपासून 4 असणं फार महत्व दे त्याला. आणि ते पण तुम्हाला सर्दी आणि पडसद बनणार होती. सर्दी पडल्यामुळं सध्या जे अलीकडे व्हायरल इन्फेक्शन आहे, सर्दी आली की लोक घाबरले. ती नसली ऑक्युप्रेशर कोणतं नसते कसं आहे त्याबद्दल बोलूयात आपण. सर्दी ही सुद्धा अत्यंत सारखी सारखी होणं नकोय. तर सर्दी जास्त राहिल्यामुळे कदाचित ब्रेन ट्युमर होऊ शकतो. आणि आता मागे सांगायचं राहील तुम्हाला, हे जे आपण 3 दशांश विवेचन केलेलं आहे, तर पुन्हा जे पित्त विकाराबद्दल सांगत राहिलं की ज्यांना पित्तकार जास्त असेल त्यांनी तळले पदार्थ मसालेदार पदार्थ खायचे नाही, हे पदार्थ खायचे नाहीत. आणि दात घासताना कोणती गोड पेस्ट वापरायची नाही. आता मी कोणत्या पेस्टचं नाव घेत नाही, कारण ते कसं फक्त गोड पेस्ट वापरू नका. असेल तर आपले दंत म्हणजे वापरा कोणते, ज्या दंत म्हणजे ते तुरट कडवट असावी, असे म्हणजे वापरले तर पित्त वाढत नाही. तुम्हाला पित्त असतं, तुम्ही रोज सगळे ब्रशने टूथपेस्टने दात घासताय. आणि दुसरं म्हणजे आता प्रत्येक पेस्टमध्ये असं मी ऐकलेलं की वेगळ्या प्राण्याच्या हाडांची घातली जातात असं मी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. आता आपल्याला कसं एकदम त्या मला माहिती आहे, त्या पेस्टचं मी नाव घेणार नाही, कारण तो आपल्याला अधिकार नाही. ते ग्रासमध्ये वगैरे काय काय तक्रार व्हायला नको. तर आपल्यासाठी तुम्ही कोणती केमिकलची पेस्ट वापरू नका. आयुर्वेदिक पेठाचं वापरायला हरकत नाहीये. तर दंत म्हणजे वापरा सगळ्यात चांगली लिंबाची काडी, बाबळी लिंबाची काडी सगळ्यात चांगली, की ज्यामुळं जर तुम्ही जर दात घासलात तर तुम्हाला पित्त होणार नाही. लिंबाची काडी घासल्यात थोडा अंगा तोंडामध्ये कडवट द्रवण रस आतमध्ये जातो, पित्त कमायला मदत मिळते, शांतर मिळते. मग लिंबाची घासा किंवा बाबळ्यात बाबुळीची काडी असते त्यांना दात घासा, अधूनमधून तुम्हाला पित्त होणार नाही. तर आपण पण उद्या भेट, आपलं उद्या शेवटचं सूत्र आहे अत्यंत महत्वाचं, बद्धकोष्ठता. मग ती का होते, आपण शौचासला बसतो कसं, कमोडो का नकोय, भारतीय पद्धत कशी पाहिजे, शौचाची किती महत्वाची आहे ह्याबद्दल बोलू. पुन्हा आपण थोडं सर्दी विसर्दी बद्दल बोलूयात आपण. आधी 6 दिवस आपला योग सप्ताह झाला, उद्या समारोप आहे, त्या उद्या थोडे आयोजक बोलून आपण आजचा वर्ग संपूयात. हरिओम. नमस्कार. लायन्स क्लब ऑफ पारशी टाउन व लायन्स क्लब ऑफ पारशी टाउन स्वयंसेवी मानाने आपला हा आजचा दिवस खूप चांगल्या पद्धतीने सरांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. तरी उद्याचा विषय पण फार महत्वाचा आहे, आपला समारोप पण आहे. तरी कृपया आपले युवक बंधू व भगिनी जे पण झूम मीटिंग वर आहेत, तुम्ही उद्याचं शेवटचं सेशन आवर्जून उपस्थित राहील. धन्यवाद. जनता उद्या आपण जनतेची डेमोरेशन बी करूया. जनतेची काय करायची ते पण उद्या आपण सत्रामध्ये घ्यात. एक थोडं उद्या 5 मिनिट वेळ राहत चालेल आपल्या सेशनला. उद्या समोर पाहिजे तुमचे 8-5 उद्या, आणि त्यात उद्या वर पण आहे. अजून एक 5 मिनिट उशीर झाला तर तुम्ही उद्या वेळ काढून यायचे. विषय उद्या 2 विषय आहेत आपले, बद्धकोष्ठता सर्दी पडस. मग ते कमी होण्यासाठी काय करायचं, जास्तीत जास्त काय दुष्परिणाम होतात ते आपण उद्या चर्चा करूयात. उद्या आपण जे सर्दीचे अधिकच चालू झाले, जल्दी आम्ही अनेक सांगतो जल्दी करायचं मध्ये एका डॉक्टरने, आता मला नाव लक्षात नाही, त्याने प्रयोग केलाय आणि पूर्ण सध्या भारतामध्ये प्रचार छान झालेला आहे. मग अनेकांचे पात्र मिळले नाहीत, तर ते कसं काय ते मुद्दे सांग. बिगर पात्र जल्दी कसे करायचे त्या मुद्द्याला सांगेल तुम्हाला. हरिओम. पोस्ट नसेल तरी तो पोस्ट नसेल तरी तो पोस्ट नसेल तरी तो